डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर. प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. संगमनेर मधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक. वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सह बस सेवा, अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा. ठिकाण अकोले बायपास गणेश नगर संगमनेर. संपर्क 0-24-25-22-64-56. केडगाव उपनगरामध्ये नगरसेवक राहुल कांबळे मित्रमंडळ आणि संदीप कोतकर मित्रमंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं. केडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 131वी जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रभागातील चारही नगरसेवकाच्या वतीने ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी दरवर्षी केल्या जाते. सन्माननीय अनुदानी पत्रकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी केली जाते. या जयंतीसाठी नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित होते व त्याचबरोबर या भागातील सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांना मी माझ्या कोतकर कुटुंबाच्या वतीने व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. बाजार समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केडगाव उपनगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ठिकाणी नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजातील सर्व ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या केडगाव भागातून युवानेते सुनील भिंगूड, नगरसेवक गणेश नन्नवरे, नगरसेवक सरोजी शेळके त्याचप्रमाणे नगरसेवक मनोज कोतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भविष्यक कोतकर, आमचे मित्र भूषणजी गुंड, सुमितजी लोंढे, सचिनजी सरोदे, माऊली जाधव यांचं या ठिकाणी आणि केडगाव ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी आम्ही या ठिकाणी विविध उपक्रम राबवून केडगावमध्ये मोठ्या ताटात जयंती साजरी करत असतो. याही वर्षी केडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी मोठं असं नियोजन केलेलं आहे. इंद्रनगर भागामध्ये शास्त्रीनगर भागामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा प्रकारचे उपक्रम राबवून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठी जयंती साजरी करण्याचं नियोजन होतं आणि ते या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आदरणीय दरवर्षी या ठिकाणी आम्ही समुद्राला पत्कर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मोठी जयंती साजरी करीत असतो. आज त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जयंती साजरी केली आहे. मी सर्वांना आज सगळं नगरकरांना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 121वी जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना आव्हान करतो की आज गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचं जे तहान वाटलं होतं त्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करता आली नाही, परंतु आता कोरोनाचं सावट या राज्यातून देशातून निघून गेलेलं आहे. तर सर्वांनी शांततेत आणि प्रशासनाला सहकार्य करून जयंती उत्साहात साजरी करावी अशी सर्व भूमसैनिकांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय जो जय शिवराय जय मुक्ती जय. आज आपल्याकडं 14 एप्रिल, 14 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव आणि या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज संपूर्ण नगर शहरामध्ये हा जयंती उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सकाळपासून साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या भागांमध्ये समाज उपयोगी कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्या केडगाव परिसरामध्ये देखील, केडगाव हे नगरचं एक मोठं उपनगर आहे आणि त्या उपनगरामध्ये एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या भागातील लाडके नगरसेवक संघटनेच्या रावजी कांबळे साहेब यांच्या पुढाकारातून अभिवादनाचा कार्यक्रम आता संपन्न आलेला आहे. आणि खरं तर ही जयंती साजरी होत असताना ही एकमेव जयंती अशी आहे की ती कुठल्या एका शहरामध्ये नाही, कुठल्या एका जिल्ह्यामध्ये नाही, कुठल्या एका राज्यामध्ये नाही, तर ही जगामध्ये साजरी होणारी ही एकमेव जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आणि एक सामाजिक समतोलता राखण्याचं काम नेहमी बाबासाहेबांच्या विचारानं समाजामध्ये केलेलं आहे आणि कुठलंही सामाजिक वर्तुळ हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्यांचा समावेश झाल्याशिवाय हे सामाजिक वर्तुळ देखील पूर्ण होत नाही. आणि म्हणून अशा महामानवाच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं आहेत की ज्या माध्यमातून फक्त आज आम्ही पाहतो की शालेय शिक्षणामध्ये ज्या महामानवांचा हा उल्लेख त्या शिक्षणामध्ये होतो तर तो फक्त आपल्याकडेच नाही किंवा महाराष्ट्राच्याच पाठ्यपुस्तकामध्ये नाही, देशाच्या असल किंवा परदेशांच्या देखील अभ्यासक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख हा शालेय जीवनापासून आहे
आणि म्हणून कुशी कुठतरी आपल्या सर्व भारतीयांना एक अभिमान वाटावं असं एक व्यक्तिमत्व आपल्या या देशामध्ये होऊन गेलं आणि अशा महामानवाची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. तर मनापासून या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना नगरवासियांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक गणेश नन्नवरे, सुरेश शेळके, एकनाथ कोतकर, अशोक गायकवाड, संभाजी पवार, सोनू घेंबूड, भूषण गुंड, श्याम कोतकर, माऊली जाधव, सुमित लोंढे, सागर सातपुते, भरत कांबळे, सचिन सरोदे, केतन कांबळे, महेश कांबळे, गणेश नंदकर, सद्दाम शेख, अरुण गायकवाड, ऋषी गवळी, तुकाराम कोतकर, राहुल कोतकर, विशाल भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, बंटी कांबळे, पोपट कांबळे, सुनील कांबळे, रुपेश कांबळे, अविनाश साठे, बाळासाहेब रणे, सतीश पाचरणे, अभिषेक शिरवाळे, दिलवार शेख, प्रवीण पाचरणे यांसह केडगाव ग्रामस्थ युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.